जिल्ह्यातील आरोग्य रस्ते विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरात केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा विस्तारण्यावर आणि जास्तीत जास्त गावे चांगल्या रस्त्याने सोलापूर शहराशी जोडण्यावर शासना भर आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क वाढावा यासाठी जिल्ह्यातील 91 किलोमीटरच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकरूक आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी 887 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देखील देण्यात आली आहे. कारंबा पंपग्रहाचे काम लवकरच सुरू होईल, यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास देखील पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लष्करातील अनेक अधिकारी आणि जवान शहीद होतात. आज त्यांना मी मानवंदना देतो. मेजर कौस्तुभ राणे यांना आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिना सादर करीत असताना आपल्या सर्वांना आपल्या राज्यघटनेप्रती कटिबद्ध राहण्याला हवं, कारण राज्यघटनेने आपल्याला खरं स्वातंत्र्य दिले आहे. त्याचबरोबर राज्याच्या विकासात कशा प्रकारे योगदान देता येईल याचा विचार केला पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेत सहभागात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतकऱ्यांच्या शेतासाठी विविध योजना राबवत आहे. जिल्हा शेती आणि शेतीवर आधारित उद्योगावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने करावयाच्या विविध उपायांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी, कृषी यांत्रिकरण, गट विकास प्रोत्साहन, मागेल त्याला शेततळे आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबविण्यात येत जातात. ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषदने मोठे योगदान असते. जिल्हा परिषद विविध योजना आणि अभियानाच्या माध्यमातून विकासाच्या चांगल्या योजना राबवित आहेत. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा, शोष खड्डे मोहीम, मातृवंदना योजना, इंदिरा आवास योजना आणि योजनांच्या माध्यमातून जिल्हा परिषद विकासाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्याची आवश्यकता आहे. आजच्या मंगलदिनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धा परीक्षेसाठी सोलापुरातील एकमेव सेंटर ड्रीम फाउंडेशन अंतर्गत ड्रीम IAS सेंटर, आत्मविश्वास धाडस वाढवणारा कोर्स, मी यशस्वी होणारच, तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, IPS आणि IAS अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, सर्व काही एकाच छताखाली. काशीनाथ भटगुंगी सरांचे ड्रीम IAS सेंटर. संपर्क 98-94-83-88 आणि 84-84-95-20-20.